अंदर कैसे सारा कौन बकेट चला रहे? अरे उठे जाता है अस्मिता क्रिएशन प्रस्तुत दडपण या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आधारित चित्रपटाला प्रेक्षक विद्यार्थी आणि पालकांमधून भरभरून प्रतिसाद मिळत असल्यामुळे ग्लोब चित्रपटगृहात आणखीन आठवडाभर बेळगावकरांना चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या चित्रपटाची लोकप्रियता पाहता बेळगावच्या इतर चित्रपटगृहामध्येही हा चित्रपट उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि गोव्यामध्येही चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे. शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांची भूमिका कशी असावी यावर हा चित्रपट आधारित असून चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहता येऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कशा रोखता येतील यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन नक्की पाहावा असं आवाहन चित्रपटाच्या टीमकडून आणि प्रेक्षकांकडून करण्यात आलं आहे. नमस्कार. अतिशय सुंदर प्रतिसाद देत आहेत सर्व बेळगावकर रसिक मायबाप आमच्या पाठीशी थांबले आहेत आणि चित्रपटाला अतिशय उत्कृष्ट असा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता आणि बेळगावमधल्या 2-3 थिएटर्समध्ये लवकर येत्या 2-3 दिवसातच आणखी काही शो आम्ही प्रदर्शित करणार आहोत आणि त्याचप्रमाणे बेळगावच्या बाहेरही हे या चित्रपटाची मागणी वाढलेली आहे आणि त्या संबंधित थिएटर्सचे ओनर्स वगैरे आम्हाला कॉन्टॅक्ट करत आहेत की तुमचा चित्रपट आमच्या चित्रपटगृहात लावा म्हणून आणि खूप भारी वाटत आहे की आमचा पहिलाच प्रयत्न आहे आणि आमच्या कलाकारांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि रसिक प्रेक्षकांची दाद अगदी सोने पे सुहागा. इट्स अ ड्रीम कम ट्रू लाईफ. नमस्कार. छोट्या मोठे रोल करत करत एवढ्या मोठा पडद्यावरती आम्ही येऊ असं वाटलं नव्हतं आणि खूप धन्यवाद. छान प्रतिसाद मिळतो आहे. खूप गर्दी होती आहे. आज संडे रविवार असल्या कारणानं 11:30 शो होता तरीसुद्धा 11:30 वेळेत वेळ काढून लोकांनी हा चित्रपट पाहिला आणि खूप छान वाटतंय. खूप गर्दी बघून खूप आनंद होतो आहे. लोकांच्या प्रतिक्रियाही बघितल्या. त्यांना हा चित्रपट अजून या थिएटरला किंवा बाकीच्या थिएटरला पण पाहिजे आहे आणि आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच स्वरूप नर्तकी येथे सकाळचा शो चालू होईल आणि ग्लोब थिएटरमध्ये हाच शो एक आठवडाभर अजून राहील. आम्ही विचार चालला आहे आमचा की तो संध्याकाळचा पण एक शो आम्ही शो लावावा इथे आणि अशीच मागणी महाराष्ट्रामधून निपाणीमधून आपलं गोवामधून या लागले की आमच्या इकडे पण हे थिएटरमध्ये तुम्ही प्रदर्शित करा आणि तो पण प्रयत्न चालू आहे. आणि रसिक मायबापांनो अशीच आमच्यावरती आमच्यावर प्रेम ठेवा, आशीर्वाद द्या आणि भरभरून प्रतिसाद देऊन हा चित्रपट इतरांना पण सांगा आणि हा चित्रपट छोटे असू देत, मोठे असू देत, वृद्ध असू देत, सर्वांनी एकत्र बघण्यासारखं आहे आणि सगळेजण या आणि हा चित्रपट पहा. धन्यवाद. सगळ्या लोकांची एकच मागणी होती की इव्हनिंगचा शो ठेवा. तर फायनली आता आम्ही ग्लोबमध्ये एक आठवडा वाढवलेला आहे आणि आता 10:45 शो असूनही लोकांनी इतका चांगला प्रतिसाद दिलाय आम्हाला, तर मी सगळ्यांना एकच विनंती करेल की या लवकरात लवकर पिक्चर बघा. तुमच्या प्रतिसादावरून इथे किती दिवस पिक्चर राहणार आहे हे डिसाईड होईल आणि खरंच बेळगावकरांचा इतका चांगला प्रतिसाद बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे. तर मी एवढंच सांगेन की लवकरात लवकर या आणि पिक्चर बघा. थँक्यू. नमस्कार. मी विठ्ठल. मी मूळचा बैलूरचा आहे आणि रसिक मायबाप म्हणजे जे रसिक मायबाप आहेत ना त्या मायबापांशिवाय आम्ही काहीच नाही आहे. त्यामुळं त्या मायबापांशिवाय आम्ही काहीच नाही. माझा पहिला पिक्चर आहे आणि एवढा मोठा आम्हाला प्रतिसाद सगळेजण देतात, पूर्ण बेळगावकर देत आहेत, माझ्या गावातलीसुद्धा येत आहेत. खूप भारी वाटतं आहे आणि ज्यांनी कुणी बघितले नाही सिनेमा त्यांनी आवर्जून या आणि येताना आपल्या मुलाला आणि पूर्ण सहकुटुंब सहपरिवार घेऊन या, कारण हा सिनेमा पूर्ण कुटुंबाने बघण्यासारखा आहे. धन्यवाद. मूवी फारच चांगली होती आणि ह्याच्याबद्दल असं समजतं आहे की पालकांनी मुलांवर काही दडपण आणू नये, त्यापेक्षा त्यांनी मुलांशी डिस्कस करून विचारावं की त्यांचा कल कुठे आहे. ही फारच चांगली गोष्ट आहे कारण सर्व मराठी चित्रपट हे कोल्हापूर, मुंबई, नागपूर, पुणे ह्या मोठमोठ्या सिटीमध्ये तयार होतात, परंतु इथं मेन बेळगावचेच कलाकार आहेत आणि बेळगावच्या मातीमध्ये आणि बेळगावच्या धर्तीवर हा मूवी तयार झाली आहे. त्यामुळे मी तर म्हणतो की त्यांच्या भावी सर्वांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा आणि डायरेक्टरने तर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि दिग्दर्शन फारच चांगलं झालेलं आहे आणि सर्व कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे. त्या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.
मूवी खूप छान वाटली मला. मी स्पेशली बेंगलोरहून आले आहे या मूवीसाठी. या मूवीपासून आम्हाला हे शिकायला मिळते की आपलं रिलेशनशिप पॅरेंट्ससोबत जितकं ट्रान्सपरंट असेल तेवढं बरं असेल. आणि जर आम्ही इनकेस ट्रान्सपरंट झालो नाही किंवा त्याचा खूप वेळ झाला तर त्याचा खूप वाईट परिणाम पण होऊ शकतो. त्यामुळे आपण नेहमी असा प्रयत्न करायचा आहे की जरी गोष्ट म्हणजे त्यांची आणि किंवा आमची अपेक्षा सिमिलर नसेल तरी आपणाला एक गोष्ट त्यांना सांगायला पाहिजे आहे. नाही सांगितलं तर लेट जरी झालं तरी खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवढं लवकर आम्ही आपले त्यांना इंटरेस्ट किंवा जे पण आहे ते लवकर सांगतो तेवढंच सगळ्यांना बरं होत असतं. एकंदरच लोकांना काय सांगायला या चित्रपटाबद्दल? लोकांना हे सांगायचं आहे की त्यांनी या ह्या स्पेशली पोरां लहान मुलांकडनं ह्या मूवी बघायला या. त्यांना ह्या मूवीने त्यांना खूप ह्याबद्दल शिकायला मिळेल. आणि त्यांना ह्यापुढे जर त्यांचं काही करिअर असेल तर त्यांना हे निवडण्यासाठी किंवा पॅरेंट्सने ह्या मूवीमधून हे त्यांना मिळते की आपण जेव्हा त्यांनी आपली जे इच्छा आहे ते सांगण्याऐवजी त्यांनी आपल्या पोरांसोबत जरी एकदा डिस्कस करत केले त्यांच्या इंटरेस्टमुळे त्यामुळे त्याच्याने त्यांना पण त्यांचं करिअर जे पुढे होणार आहे त्यामुळे त्यांनी पण त्यांना चांगलं म्हणजे त्यांचं फ्युचर जाऊ शकतो. मी हे म्हणजे बेळगावमध्येच पूर्ण ते शूटिंग झालेलं आहे त्यामुळे मला खूप गर्व फील होते की म्हणजे आपल्या बेळगावचे कलाकार आहेत आणि त्यांचं खूप 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 छान अभिनय झालं आहे. आणि जे वडिलांचं कॅरेक्टर केले आहेत ते माझे जिजू आहेत तर मला खूप प्राऊड फील होते की त्यांची भूमिका व दुसऱ्यांची पण भूमिका जी होती ती पण खूप छान होती. संयुक्त पाटील. चित्रपट बघण्यासारखा आहे, खूप छान आहे आणि एक चांगला मेसेज देण्यासारखा आहे. आणि माझं एवढंच आव्हान आहे की बेळगावकरांना हा चित्रपट येऊन पाहावा आणि थिएटरमध्येच पाहावा आणि खूप काही घेण्यासारखं आहे. अरे अरे पोरानो उतरवा त्याला खाली. चला यार, चला रे. अरे कुठे जात आहे? थांबा ना यार. अंधार कसा झाला? कोण बघितलं? एक्सक्यूज मी. यस एक्सक्यूज. Who can you help me? अरे पण हे तर चुकीचं आहे. त्याला जे आवडतं जिकडे त्याचा कल आहे ते त्याला करू दिलं पाहिजे. का मारताय लेकराला? ते काय नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार. ती पोरं बिचारी नाराज होऊन गेली. जाऊ देत, माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही.